नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नागपूर महानगरपालिकेमध्ये 17,981 जे पदं आहेत त्याच्या आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे. त्याच्यामध्ये आपले स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे जवळजवळ 466 पदं निर्माण करण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणजे 466 पदं आहे. त्याच्याबद्दल आपण आता ही जाहिरात कधी येईल हे काही सांगता येणार नाही, कारण हे फक्त आकृतीबंधासाठी मान्यता देण्यात यावी म्हणून आहे. त्याच्यानुसार आहे मित्रांनो हे. आणि इथं शासनानं मान्यता देताना काय म्हटलेलं आहे, चौथा नंबरचा पॉइंट पहा. नागपूर महानगरपालिकेच्या सेवा ज्या बाह्य स्रोतांद्वारे आउटसोर्सिंग करणे शक्य आवश्यक आहे अशा सेवा बाह्य स्रोतांद्वारे करण्यात याव्यात अशी सुद्धा आदेश त्यांना देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ते आउटसोर्सिंगद्वारे सुद्धा कामं करून घेऊ शकतात. त्यामुळे सध्या ऍड येईल का हे सुद्धा पाहावं लागेल. याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या जागा निघलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक मिनिट बघूया आपण. वर्ग 3 चे पद पहा. वर्ग 3 च्या पदामध्ये वर्ग 3 चे पद सांगितलेले. तर इथं बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ग्रेड पे सांगितलेलं आहे 250 शासन मंजूर पद संख्या आहे. 46 हे कार्यरत पदे आहे, 204 रिक्त पदे आहेत, नवनिर्मिचित पदे आहे 288 आणि एकूण भरावयाची पद संख्या आहेत 466. त्याच्यापैकी 72 हे व्यक्तगत असणार आहे, म्हणजे अंतर्गत भरणार आहे. महसूलमध्ये 70 जागा आणि समाज विकास विभागामध्ये 2 जागा. तर वेगवेगळ्या विभागामध्ये जागा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळजवळ 400 जागा सांगितलेल्या आहेत. नगररचना विभागामध्ये जागा आहेत. क्रीडा विभागामध्ये काही जागा आहेत. काही समाज विकास विभाग आहे. काही प्रवर्तन विभाग, त्याच्यामध्ये 72 जागा या भरल्या जाणार आहे. महसूल विभागातल्या आणि समाज विकास विभागामधल्या त्या जागा सोडून काही स्थापत्य अभियांत्रिकीचे सहाय्यकच्या जागा बाकी आहेत. पण जाहिरात कधी येईल हे सांगता येणं अवघड आहे मित्रांनो. त्यानंतर काही मुलांचा प्रश्न होता की त्याच्यासाठी आयटीआय चालेल का. हो मित्रांनो, आयटीआय चालेल. त्याच्याबद्दल तुम्ही बिंदास राहा. फक्त जलसंपदा विभाग सोडला तर बाकी सगळ्या विभागामध्ये आयटीआय ला पात्र धरतात. पण आता याचा काही जी आर वगैरे आलेला नाही अगोदर. तो जलसंपदाचा जी आर जो होता तो 2013 ला निघालेला होता. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये आयटीआय ला पात्र नव्हतात. पण याच्यामध्ये आयटीआय पात्र आहेत मित्रांनो, 100% असतील. पण जाहिरात यायला अजून टाईम आहे. तुम्ही जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी याच्याकडे जास्त फोकस करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.